नगर बाजार समितीमध्ये 3,500 रुपये दर कांद्याला मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असताना राहुरी बाजार समितीमध्ये अचानकपणे लिलावाच्या वेळी कांद्याला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनच हाती घेतलं. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर पुनर्लिलाव होऊन कांदा दर वाढल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दर ज्याप्रमाणे वाढत आहे ते पाहता शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्यावर जोर दिलाय. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत. काल झालेल्या लिलावावेळी 400 ते 500 रुपयाने दर कमी उतरल्याचे पाहत सर्व शेतकरी एकवटले. यावेळी ताराचंद तनपुरे, शेतकरी संघटनेचे रवी मोरे, सत्यवान पवार, संजय पोटे आदींनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा दराची परिस्थिती जाणून घेण्यात आली आहे. बहुतेक बाजार समित्यांमध्ये दर कमी झाल्याची परिस्थिती पाहत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडण्याचा निर्णय घेत आंदोलन सुरू केले. याप्रसंगी सत्यवान पवार, रवी मोरे, दत्तात्रय खुळे, संजय पोटे, ताराचंद तनपुरे, संजय इंगळे आदींनी मार्गदर्शन करताना गेल्या अनेक दिवसानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असताना व्यापारी वर्ग एकी करून दर पाडत असल्याची टीका करण्यात आली आहे. फेकून दिलेला आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला 4 रुपये 5 रुपये किलो ना शेतकरी मार्केटमध्ये माल घालतो. आज 2,000 2,500 रुपये भाव मिळायला लागला, त्यांच्या काय पोटात दुखायला लागलं. तर आम्हाला याच्याबद्दल सर्व शेतकऱ्याला ह्या मीडियाच्या माध्यमातून ह्या सरकारने आम्हाला योग्य ते भाव द्यावा आणि आमच्या तळतळाट घेऊ नये. आतापर्यंत त्यांनी आम्हाला खूप तळतळा लावलेलं आहे, पण इथून पुढे आम्ही शेतकरी सगळे एकत्र येणार आहोत आणि आता इथून पुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही. आज सकाळी 10:30 नियमितप्रमाणे निलाव चालू झाला, पण इथल्या व्यापाऱ्यांनी एक विशिष्ट प्रकारची रिंग करून सगळ्यांनी एक संघ मताने ठराव घेऊन दर कमी करण्याचा प्रयत्न केला. कारण काल पर्वाचे जे भाव होते, आज रात याचे जे भाव होते, सरासरी 2,100 ते 3,000 पर्यंत सरासरी भाव होते. पण आज इथं 2 दुकानावर लिलाव झाले. 2,500 2,400 पुढं एक नंबर क्वालिटीचा माल असताना सुद्धा 2,500 पुढं एक पण लिलाव झाला नाही. मग हे आहे, जर सरासरी जर 3,000 पर्यंत जर इतर मार्केटमध्ये निघत असेल आणि इथं जर 2,500 पुढं जात नसेल, तर हा शेतकऱ्यावर एक प्रकारे हा व्यापाऱ्यांनी केलेला अन्यायाचे आणि याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लिलाव बंद पाडलेला आहे. आणि जर शेतकऱ्यांची कोणी जर अशा प्रकारे जर लूट करत असेल, तर ही कदापि खपून घेतली जाणार नाही. आणि आता यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी नगर मनमाड रस्ता गाठत रस्ता रोको आंदोलन सुरू केलं. यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली. कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ उपस्थिती देत शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पोलीस निरीक्षक वाघ यांच्या समजुतीनंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून देत आंदोलन बाजार समितीमध्ये सुरू केले. अखेर सभापती अरुण तनपुरे यांनी पुढाकार घेत आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्नशील आहोत, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी उपलब्ध केला असल्यानं दर कमी होत असल्याचं दिसत आहे. औरंगाबाद जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी कांदा दूरदूरून घेऊन येतात आणि आज लिलाव झाल्यानंतर संध्याकाळी त्याच टेम्पोमध्ये आपल्या घरी जातात. जर आजचा मोठा आज दिवसभर बंद राहिला असता, तर पुन्हा रविवारी त्या शेतकऱ्याला या ठिकाणी यावं लागलं असतं आणि त्यावेळेस येताना त्याला स्वतःच्या खर्चाने यावं लागलं असतं. कारण या ठिकाणी शेतकरी संध्याकाळी लिलाव झाल्यानंतर त्याच टेम्पोमध्ये परत जात असतो आणि हा भाड्याचा भुर्दंड आणि एक दिवसाची त्या ठिकाणी त्याची नुकसान होते आणि एक दिवस त्याचा वाया जातो. अशा प्रकारे आज या ठिकाणी मोंढा बंद झाल्यानंतर 1-2 तास 3 तासांनी काही शेतकरी परत आपल्याकडे आले या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये आणि त्यांनी विनंती केली की मोंढा चालू करा आणि त्याप्रमाणे मोंढा आता सुस्थितीत त्या ठिकाणी चालू झालेला आहे. आज तेजी वाढलेली आहे, कारण जो कांदा 8 रुपये किलोने विकला जात होता तोच कांदा दुसऱ्या मोंढ्याला एकदम 16 रुपये जातो. त्याच्यानंतर 16 रुपयानंतर आज 25 रुपयापर्यंत त्या ठिकाणी जातो. या तेजीची धारणा निश्चितच या कांद्याच्या याच्यामध्ये आहे, परंतु शेतकऱ्यांनी आज या तेजीचा फायदा अशा प्रकारे उठवला गेला पाहिजे शेतकऱ्याकडनं की
थोड़े थोड़े कांदे जर त्यांनी मार्केट कमिटीमध्ये आणले, कुठल्याही मार्केट कमिटीत असू द्या, तर त्या ठिकाणी कांद्याचे भाव हे जास्त त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. आणि जर कांद्याची आवकच प्रचंड झाली तर त्या ठिकाणी थोडेफार भाव पडण्याची शक्यता असते. आणि आता शेतकऱ्यांनी प्रत्येक मोंढ्याला थोडे थोडे कांदे आणले पाहिजे, आणि तो विकला गेला नाही त्याला दोन पैसे जास्त कसे मिळतील या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आज थोडा दोनच्या दरम्यान पुन्हा रावडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर देत असल्यास आज होणारा लिलाव आपण रद्द करण्यास तयार असल्याचं तनपुरे यांनी सांगितलंय. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काहींनी अरुण तनपुरे, ताराचंद तनपुरे, सुरेश बाफणा यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय. सर्वसाधारणप्रमाणे मार्केट कमिटीच्या चेअरमॅननी सकाळी सर्व व्यापाऱ्यांना बोलवून भावाची आयडिया विचारली. त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या वाशी, पुणा, लासलगाव, पिंपळगाव, मनमाड, येवला ह्या मार्केटचे भाव घेतले. ते घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा कमी निघू नये असं सगळ्या वॉर्निंग दिली आणि लिलाव चालू झाले. महाराष्ट्रातले म्हणजे जिल्ह्या महाराष्ट्रात जेवढ्या मार्केट कमिटी आहे आता ते राहत्यामध्ये भाव जास्त निघाले. कशी निघाली, काय निघाली, मी त्याच्यात खोला जाऊ शकत नाही. पण राहता सोडून बाकीच्या ज्या मार्केट कमिटीचे जे भाव आहेत त्याची तुलना करून त्याच्यापेक्षा ते 100-150 रुपये निश्चित राहुरीमध्ये भाव जास्त आहे. मार्केट कमिटीचा आदेश म्हणूनच म्हणजे नांदगाव, बोलठाण, येवला, वैजापूर त्यातूनमधून कोपरगाव मार्केट आहे, राहता मार्केट आहे, श्रीरामपूर मार्केट आहे, सगळं मार्केट करून सोडून सर्व लोक इथे येतात. ते मार्केट कमिटीचा पारदर्शी कारभार आहे म्हणूनच येतात. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व बाजार समितीचे सभापती यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांना शेतकरी हित जोपासण्याचा सल्ला तनपुरे यांनी दिलाय. तब्बल 3 तास बाजार समितीमध्ये आंदोलन सुरू असताना लिलाव प्रक्रिया थांबलेली होती. 3 तासानंतर व्यापारी व शेतकऱ्यांच्या समन्वयानं कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. पूर्वीच्या लिलावापेक्षा 400 ते 500 रुपयांनी कांदा दर वाढल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात कांदा विक्री करून बाजार समिती पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केलेत. तर पोलीस प्रशासनानंही बाजार समितीमध्ये चोख बंदोबस्त राखत लिलाव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाजार समितीमध्ये उपस्थिती दिलेली होती. प्रतिनिधी मिनाश पाटेकर, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, राहुरी.